शेतकऱ्यांच्यासाठी निव्वळ घोषणा केलेल्या प्रत्यक्ष अंमलबजावणी किती होती याबाबत शंका आहे. 16,000 कोटी रुपयाची महसुली तूट आहे, 96,000 कोटी रुपयाची राजकोषीय तूट या ठिकाणी दिसते आहे. आणि असं सगळं असताना ज्या काही योजना जाहीर केल्या याच्यासाठी पैसा कुठून आणणार आहात? छोटे कर्ज काढायचं, कर्ज फेडायचं. आज अर्थसंकल्पीय याच्यामध्ये दिसत आहे की 68% खर्च हा वेतन ग्रॅच्युएटी वगैरेवर खर्च होतो आहे, पण तुमच्याकडे प्रत्यक्ष प्लॅनसाठी खर्च उपलब्ध कुठे आहे? आज जो स्मारक करत आहे, छत्रपती शिवरायाचं स्मारक अजूनही बांधण्यात आलेलं नाही आहे समुद्रामधलं, आणि नुसत्या स्मारकाच्या घोषणा करायच्या, भावनात्मक त्या ठिकाणी खेळायचं, प्रत्यक्ष त्या ठिकाणी इलेक्ट्रिक बिल भरायला सुद्धा पैसे नसतात अशी अवस्था आज आहे. शेतकऱ्यांच्या हे तोंडाला फारसं काही मिळालेलं असं नाही आहे. निव्वळ घोषणा केलेल्या आहे, प्रत्यक्ष कृती यामध्ये दिसत नाही आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी तर कुठलीच घोषणा नाही आहे.